तुमच्याकडे काही असा डेटा आहे का की सरसकट मराठा आरक्षण किंवा मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र वाटले तर किती मोठा लोंढा मराठ्यांचा हा सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये येऊ शकतो की ज्याची आकडेवारी सरकारकडे आहे किंवा तुम्ही काही काढली आहे जर का असं काही झालं तर म्हणून तर ही भीती आहे. नाही बघा कसं आहे की गायकवाड आयोग जो बसलेला होता किंवा राणे समिती जेव्हा बसली होती त्यांनी सांगितलं की आम्ही 32% मराठा या महाराष्ट्र खरं म्हणजे तेवढे नाही आहेत कारण त्यांनी काय केलेलं आहे की मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार या सहा वर्ग सहा जाती मिळून मराठ्यांची संख्या त्यांनी मोजलेली आहे 32% ऍक्च्युली कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील आणि पाटीदार हे ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे. मग ओबीसी मध्ये आलेले लोक त्याच्यात कसे जाणार म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे जर आज खरी जातनीय जनगणना जसं बिहारमध्ये झाली त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर झाली तर आमच्या माहितीप्रमाणे ते 10-12% असायला पाहिजे. हे 96% मराठी 96% मराठी म्हणजे ज्यांच्या सर्टिफिकेटवर फक्त मराठा लिहिलेला फक्त ओन्ली मराठा अशांची संख्या माझ्या माहितीप्रमाणे कदाचित होऊ शकते उद्या जास्त असेल 10-12% असायला विदर्भातच ती 2-2.5% आहे. फक्त विदर्भात आपलं विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये मराठा नाही सारखंच आहे आपल्या विदर्भामध्ये 2% वर नाही आहे. आता राहिला फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तो मराठवाडा आणि पश्चिम मराठवाड्यामध्ये जास्त संख्या आहे पण तिथेही ओबीसी आहे सर्वच मराठी नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी आहे कारण ओबीसी मध्ये 400 जाती येतात एकच जात नाही आहे त्याच्यामुळे ती जर संख्या पाहिली आपण तर माझ्या माहितीप्रमाणे एकूण लोकसंख्येच्या 10-12-15% मराठा असायला पाहिजे. पण एवढा मोठा बंच 15% जरी आतमध्ये आला तरी त्याचा फरक फार मोठा पडणार आहे ना कारण हे ऑलरेडी 52-60% आम्ही 60% ते जर 15% आले उद्या तर 75% होऊन जातील 75 आणि 22 वर आले 3% बाकीचे जसं आता बिहारमध्ये आलेलं आहे. तर मग म्हणून याच्याकरता आम्ही पर्याय काय सुचवतो आहे पहिल्या दिवशीपासून मी किंवा आमच्या सगळ्यांना पर्याय सुचवतो की आपण दोघंही मिळून मराठा ओबीसी सर्व एकत्र येऊन केंद्र सरकारला बाध्य करायला पाहिजे की तुम्ही 50% अट पहिले रद्द कारण ही 50% अट संविधानामध्ये नाही आहे. 50% अट ही सर्वोच्च न्यायालयाने लादलेली आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयाने लादलेली असल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पास करून ती अट रद्द करता येते. नाहीतरी आता जी सर्वोच्च न्यायालयाने 50% अट घातली होती त्याला अर्थ राहिला नाही कारण 10% ईडब्ल्यूएसला आरक्षण दिल्यामुळे आता आरक्षण 60% गेलेलं आहे. तर केंद्र सरकारने ती 50% मर्यादा रद्द करून राज्य शासनाला मोकळं करावं की आता तुम्हाला जे जे वाटते की हा वर्ग मागासलेला आहे ही जात मागासलेली आहे त्यांना तुमच्या नियमामध्ये जेवढं काही बसत असेल त्या टक्क्याप्रमाणे आरक्षण द्या आणि शांत करा सर्वांना. हा एक चांगला मार्ग त्याच्यामध्ये निघू शकतो पण त्याच्याकरता आपल्याला राज्य सरकारशी भांडण्याच्याऐवजी केंद्र सरकारशी भांडावं.